सिद्धरमैया साहब का मैं बारामती और महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से तहे दिल से स्वागत करता हूँ। सिद्धरमैया साहब के नेतृत्व में नया इतिहास रचा गया है। इस चुनाव के बाद देश का माहौल ही बदल गया है। देश की राजनीति को नया मोड़ देने वाले इस लड़वैया नेता सिद्धरमैया साहब को मैं महाराष्ट्र की जनता की ओर से बधाई देता हूँ। इस देश के गौरवशाली इतिहास की सर्वकालीन महान राज्यकर्ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँ साहब की 298 जयंती समारोह के अवसर पर हम सब यहाँ पे इकट्ठा हुए हैं। इस अवसर पर मैं राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी माँ साहब के चरणों में नमन करता हूँ। हमारे सबके प्रेरणा स्थान छत्रपति शिवाजी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपति शाहू महाराज, क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, इन महामानवों को वंदन भी करता हूँ। राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी माँ साहेब महापराक्रमी राजे मल्लाराव होळकर जी के आदर्श पे चलने वाले कर्नाटक राज्य के लड़वैये मुख्यमंत्री सिद्धरमैया साहब का मैं बारामती और महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से तहे दिल से स्वागत करता हूँ। कर्नाटक विधानसभा चुनाव में सिद्धरमैया साहब के नेतृत्व में नया इतिहास रचा गया है। इस चुनाव के बाद देश का माहौल ही बदल गया है। देश की राजनीति को नया मोड़ देने वाले इस लड़वैया नेता सिद्धरमैया साहब को मैं महाराष्ट्र की जनता की ओर से बधाई देता हूँ। मुख्यमंत्री पद की नई इनिंग के लिए मैं उनको शुभकामनाएं देता हूँ। महाराष्ट्र की इस पावन धरती पर आज सिद्धरमैया साहब को समाज रत्न सम्मान से हम नवाजने वाले हैं, इसलिए उनको बधाई देता हूँ। जिस धरती पर आज उनका सम्मान हो रहा है वो धरती राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी माँ साहेब और महापराक्रमी राजे मल्लाराव होळकर जी की जन्मभूमि है, इसलिए इस सम्मान का बहुत महत्व बहुत बड़ा है। इस बात को मैं उजागर करना चाहता हूँ। बारामतीच्या अहिल्या देवी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा जयंतीचा महोत्सव गेले अनेक वर्ष नाना देवका ते तिथं साजरा करत असतात। आपण सगळेजण सहभागी होत असतो। कुठल्याही जातीचा पंथाचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपण पुढे जात असतो। खूप काही आज बोलायचं आहे परंतु वेळ अतिशय कमी आहे। त्यांना 6:30 टेक ऑफ घ्यायचा आहे। परंतु एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये बारामतीच्या मेडिकल कॉलेजला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाची घोषणा केली, त्याविषयीचं नुसतं परिपत्रक काढून सत्ताधाऱ्यांनी मोठा तीर मारल्याचा आवडलेला आहे। मात्र या निमित्तानं मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं जाहीरपणे सांगू इच्छितो की बारामतीच्या मेडिकल कॉलेजला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिल्याचा सर्वाधिक आनंद जर कोणाला झाला असेल तर तो आम्हा बारामतीकरांना झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये कारण राजमाता अहिल्यादेवींच्या विचारावर आपण सगळेजण चालतो, त्यांचा आदर्श आपण सगळेजण मानतो, आमच्या मनामध्ये कुठलीही खोट नाही आहे। मात्र आमचं एवढंच म्हणणं आहे की हा निर्णय घाईगडबडीमध्ये घेण्यापेक्षा बारामतीकरांना सोबत घेऊन घ्यायला पाहिजे होता। मेडिकल कॉलेजच्या नावात राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावासोबत बारामती मेडिकल कॉलेज असाही त्याच्यामध्ये उल्लेख राहावा, जसं मी करावागजला नाही बऱ्हाणपूरला केलेला आहे। मी त्याच्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांशी बोलील। जसं आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज असं ते असलं तर अधिक आपल्याला सगळ्यांना आनंदाची बाब ठरेल। त्याबद्दल मी जरूर राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलीन। अजून बऱ्याच गोष्टी आहेत। नाव दिलं त्या नावाला साजेसं काम मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे। नुसतं नाव देऊन चालणार नाही, नाव तर दिलंच त्याबद्दल आनंद आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन। परंतु तिथं मेडिकल कॉलेजमध्ये आज डॉक्टर
आहेत का, प्राध्यापक आहे का, इतर स्टाफ आहे का, औषध आहेत का, उपकरण आहेत का, टेक्निशियन यांची कोणती कमतरता पडता कामा नये, मेडिकल कॉलेजच्या राहिलेल्या कामामध्ये कुठला निधीची कमतरता पडता कामा नये, रुग्णसेवेचं मेडिकल शिक्षणाचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला साजेल अशा पद्धतीचं दर्जेदार पद्धतीनं व्हावं, त्यात कोणती तडजोड आम्ही बारामतीकर स्वीकारणार नाही. आणि राजमातांच्या नावाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कोणी कमीपणा येऊन देणार नाही, हाही विश्वास मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो. मित्रांनो, वेळ खूप कमी आहे, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. तमाम बारामतीकर त्याकरता इच्छुक आहेत. इस समारोह के लिए आपने चीफ मिनिस्टर साहब ने, कर्नाटक के चीफ मिनिस्टर साहब ने कीमती वक्त निकाल कर आने वाले कर्नाटक के मुख्यमंत्री सिद्धरमैया साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ. उनको बारामती और पूरी महाराष्ट्र की जनता की ओर से फिर से एक बार बधाई देता हूँ. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँ साहेब को नमन करता हूँ. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.